दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो सणासुदीचे चार पाच दिवस संपले की उरलेल्या सुट्टीच्या दिवसात काय करायचं कुठे जायचं हे प्लॅन आधीच आखले जातात आता जो तो आपल्या चॉईस आणि ऐपतीनुसार ठिकाण ठरवतो पण पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची पहिली चॉईस म्हणजे अप्पू घर गेली वीस वर्षे अप्पू घर याच टॅग लाईनने आपली ओळख सांगत पुणे जिल्ह्यातील लाखो कुटुंबाच्या आठवणीत असणारी ही जागा चला तर मग जाणून घेऊ या अप्पू घरची ही स्टोरी नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय बोल भिडू तर शहराच्या धूर गर्दीत सारसबाग एका टोकाला हरवल्यानंतर अपुगरची सुरुवात झाली एकोणीशे एकोणनव्वद साली पिंपरीत अपुगर सुरू झालं त्याचं काम पूर्ण व्हायला जवळपास तीन वर्षे लागली आता पिंपरी चिंचवड हे कष्टकरी कामगार जनतेचं शहर अशा शहरात लोकांना मनोरंजनासाठी आणि हौसे खातर एका मोठ्या पार्कची गरज होती पुण्यात काही बागा बनलेल्या होत्या पण पिंपरीत शेतकऱ्यांच्या जमिनीवर भरमसाट बिल्डिंग आणि फॅक्टर झाला नव्हता कंपन्यांनी स्वतःची उद्यानं बनवली होती पण कुटुंबाला वेळ घालवायला हक्काचं ठिकाण नव्हतं पण अप्पू घरनं ती पोकळी सहज भरून काढली दिल्लीच्या प्रगती मैदानात पहिलं अम्युजमेंट पार्क म्हणून अप्पू घर उघडलं ते एकोणीशे चौऱ्याण्णव साली इंदिरा गांधींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करणं अपेक्षित होतं पण दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली पुढे राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर काही आठवड्यातच याचं उद्घाटन करण्यात आलं स्वीडनच्या नरेंद्र मलिक आणि जियान विश्वेश्वर ही जबाबदारी सोपवण्यात आली एकोणीशे ब्याऐंशी साली भारतात एशिया स्पर्धा भरल्या होत्या त्याच्या स्मरणानिमित्त हे त्या पार्क उभारण्यात आलं या स्पर्धेचा शुभंकर होता हत्ती त्यामुळे या पार्कला अप्पू घर असं म्हटलं गेलं त्याच्या व्यवस्थापनासाठी इंटरनॅशनल अम्युजमेंट लिमिटेड म्हणून वेगळी कंपनी ही बनवण्यात आली होती इंडिया गेटच्या जवळ असणाऱ्या या पार्कची एवढी झटपट वाढली की त्याच्या अनेक शाखा उघडण्यात याचाच भाग होता पुण्यातील हे अप्पूगर निगडीला दुर्गा देवी टेकडी जवळ असणारी ही बाग त्या काळचं मोठं नावलेलं ऍडव्हेंचर पार्क लोणवळा वगैरे जागी कुठेही अम्युजमेंट पार्क उभं राहण्याच्या कितीतरी आधी ही जागा अनेकांच्या आकर्षणाचा विषय होती फक्त अप्पूगर जाण्यासाठी पुण्यातल्या नातेवाईकांकडे येणं ना। हा अनेकांच्या सुट्ट्यांच्या दिवसांचा मुख्य हेतू असायचा त्याची रचना करतानाच इथल्या स्थानिक जनतेचा विचार केला गेला होता बहुसंख्य मॅडिसी मध्ये गुरुवारी सुट्टी असायची तेव्हा कोणत्या ते राईड कधी सुरू ठेवायच्या त्यापासून ते कुटुंब एकत्र कशात बसू शकेल आणि नवीन पिढीच्या लोकांना काय आवडेल असा सगळा विचार याच्या रचनेत केला गेला होता यातल्या सगळ्या राईड इटली वरून मागवण्यात आल्या होत्या त्या बनवताना त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन इथल्या जनतेचा विचार झाला होता एखाद्या मध्ये पदर अडकू नये किंवा चढायला सोपं जावं म्हणून उंच प्लॅटफॉर्म बनवले गेले होते धडक गाडी पासून फिरत्या कब्बशी पर्यंत ते किंकाळ त्या डायनासोर पासून अंगावर धावून येणाऱ्या अनाकोंडा पर्यंत सगळ्या गोष्टी इथं होत्या पुण्यात पहिल्यांदा थिर्डी पिक्चर बागाचे ठिकाण म्हणजे अप्पूगर असायचं अप्पूगरला इंदिरा गांधी उद्यान म्हणूनही ओळखलं जातं पुण्यात आज रोजी असणाऱ्या नामांकित उद्यानात अप्पूगर बऱ्याच बाबतीत उजवं ठरेल आजही गुरुवार शनिवार आणि रविवार हे पार्क ओसंडून वाहत असतं दोन हजार पाच मध्ये अप्पू घरच्या देखरेखीची जबाबदारी पुष्पक अम्युजमेंट या कंपनीला देण्यात आली तेव्हापासून त्याच्या रचनेत अनेक बदल झाले तर तुम्ही कधी अप्पू घरला गेला असाल तर तिथल्या तुमच्या आठवणी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच दिवाळीतल्या सुट्ट्यांमध्ये तुमचेही काही प्लॅन असतील तर आमच्याशी जरूर शेअर करा आणि हो यंदाची दिवाळी सुरक्षितपणे साजरी करत बोल्डूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका